देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं आज सायंकाळी निधन झालं. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात वाजपेयी यांनी वयाच्या 93 वर्षी अखेरचा निरोप घेतला. दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर देशावर मोठी शोककळा पसरली. अनेकांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. भारत देश आज एका मोठ्या घटनेनं हादरला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशावर ही वेळ आली आहे. 9 आठवड्यांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत शर्थीचे उपचार सुरू होते. दरम्यान बुधवारी दुपारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची बातमी समोर आली. ही बातमी आल्यानंतर देशभरात त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना, होम हवन आणि पूजनाला सुरुवात झाली. मात्र आज सायंकाळी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी देशासाठी धक्कादायक असून संपूर्ण देश या बातमीनंतर शोकाकुल झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली अर्पण केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंब आणि निकटवर्तीयांसह त्यांना गुरु मानत राजकारणात आलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या बालमनावर अटलजींचा प्रभाव होता. लखनऊ येथील अटलजींचं कार्यालय तराळे यांच्या घराशेजारी होतं, त्यामुळे तराळे यांनी अटलजी यांचा राजकीय प्रवास जवळून बघितला असून त्यांच्यामुळेच मी आज नगराध्यक्ष झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणीला उजाळा देत मन मोकळं केलं. याविषयी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. लहानपणी माझं जे बालपण आहे ते लखनौला गेलेलं आहे. लखनौला पेपर मिल कॉलनीमध्ये आम्ही राहत असताना तिथून जवळच अटलजीचं कार्यालय सुद्धा होतं आणि अटल बिहारी वाजपेयीजी हे सतत 5 टर्म म्हणजे जवळपास 5 दा ते लखनौ या कॉन्स्टिट्युएन्सीमधून सतत निवडून आलेले आहे. आणि एक अगदी साधं व्यक्तिमत्व, अगदी साधेपणा त्यांच्यामध्ये होता आणि त्यांच्या त्या संपर्कामध्ये माझे वडील संघाचे स्वयंसेवक होते आणि त्या सगळ्याच्यामध्ये त्या आमचासुद्धा अटलजींसोबत संपर्क आला आणि त्यावेळेला मी अटलजीला फार जवळून पाहिलेला आहे. आणि त्यावेळेपासून नेहमी असं वाटायचं की अटलजीसारखं आपण भाजपचं काम केलं पाहिजे. आणीबाणीची जी परिस्थिती तीसुद्धा माझ्या परिवाराने त्या ठिकाणी लखनौला असताना आम्ही बाबांना 8 वर्ष केस भांडावं लागली, नोकरीतून त्यांना काढण्यात आलं होतं. अशा सगळ्या वातावरणामध्ये, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बाबांचे अगदी जवळचे मित्र ज्यांना आम्ही ताऊजी म्हणायचं, म्हणजे मोठी वडील त्रिपाठी ताऊजी, ते अटलजींच्या अगदी संपर्कातून अगदी जवळ होते. आणि त्रिपाठी फॅमिलीचं आणि आमच्या वडिलांचं ते फार सख्ख असं रिलेशन होतं, आमचं फार जाण्यानं राहायचं. मी त्यावेळेला अटलजीला बालपणी फार जवळून बघितलेलं आहे. कॉर्नर मिटिंग्स असायच्या, सभा असायच्या, त्यावेळेला बाबांनी मला घेऊन गेले असताना मी त्यांना भेटलो आहे, मी त्यांना बघितलं आहे. आणि सातत्याने TV वर पाहत असताना, विरोधी पक्षात असताना आपली भूमिका कशी मांडली पाहिजे, आपण कशाप्रकारे काम केलं पाहिजे, जात पात पंथ धर्म विरहित समाजाची रचना आपण कशी केली पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपण कसं काम केलं पाहिजे, कुठल्याही व्यक्तीच्या कामाला आपण कसं धावून गेलं पाहिजे, कसं सगळ्यांसोबत वागलं पाहिजे, ही सगळी जी भूमिका जी आहे ही अटलजीपासून खरोखर शिकण्याजोगी आहे. मी तर हे म्हणेन की अटलजी बिहारी वाजपेयींनी ज्या वेळेला स्ट्रगल केलं आणि भारतीय जनता पार्टीचं 2 वरून जे खासदार होते ते इतक्या मोठ्या प्रमाणात सत्तेपर्यंत आणण्यामध्ये अटलजींचं, अडवाणीजींचं यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि लहानपणी TV वर सातत्याने बातम्यांमध्ये बघायचं तर मला ते अटलजीचं व्यक्तिमत्व फार जास्ती आवडायचं. त्याच्यामुळे मी माझ्या कार्यालयात सदैव नेहमी, आपण इथे पण बघाल की माझ्या कार्यालयामध्ये इथे अटलजींची फोटो, अटलजींच्या कविता याचं सगळ्याचं माझ्याकडे संग्रह मी सतत वाचत सुद्धा असतो. आणि अटलजीसारखं व्यक्तिमत्व या देशाला भविष्यात कधीही होणार नाही एवढं मात्र या ठिकाणी नक्की सांगू शकतो. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि नेते अनिल देशमुख यांनीही अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला.
वाजपेयी हे विरोधी पक्षनेता कसा असावा आणि पंतप्रधान किती मोकळ्या मनाचा असावा याचं ज्वलंत उदाहरण होते, अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. त्यांनी कधी साम दाम दंड असा भेद करत सत्ता मिळवण्याचं काम केलं नाही असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. तर अनिल देशमुख यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना देशाला विकासाकडे नेल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी विकास कसा घडवता येतो हे आपल्या कार्यातून दाखवून दिलं असंही देशमुख यांनी सांगितलं. याबाबत जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांनी अधिक काय प्रतिक्रिया दिली बघूयात. त्यांनी या देशात विरोधी पक्षनेता कसा असावा याचाही आदर्श घालून दिला आणि या देशामध्ये पंतप्रधान किती मोकळ्या मनाचा आणि दिलदार असावा याचाही आदर्श घालून दिला. अटल बिहारी वाजपेयींचं अमोघ वक्तृत्व हे त्यांनी या देशाच्या जनतेवर किती मोठ्या प्रमाणात जनतेनं त्यांच्या या वक्तृत्वावर प्रेम केलं हे त्यांच्या भारत भ्रमणात त्यांना उत्तुंग असा प्रतिसाद वेगळ्या शहरात मिळायचा त्यात दिसून येतं. आज अटल बिहारी वाजपेयी यांचा सारखा एक उमदा नेता आयुष्यभर या देशात भारतीय जनता पक्ष जनसंघ याच्या माध्यमातून देशात जनजागरण करण्याचं काम करत होता. त्याला अडवाणींसारख्या एका मोठ्या नेत्याची साथ सतत गेल्या 20 वर्षात मिळत गेली आणि या देशात जनतेच्या मनात परिवर्तनाची एक वेगळी इच्छा निर्माण करण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींनी केलं. पण सत्ता कोणत्याही पद्धतीनं काबीज करायची, येन केन मार्गाचा वापर करून सत्ता टिकवायची आणि सामदामदंड भेद वापरून या देशाची हुकूमत टिकवण्याचा प्रयत्न करायचा अशी प्रवृत्ती कधीही अटल बिहारी वाजपेयींच्या या देशाने पाहिली नाही आणि म्हणून आज सगळाच देश त्यांच्यावर प्रेम करतो. सर्वांना कल्पना आहे की अटल बिहारी वाजपेयी साहेब हे अतिशय मोठे भारताचे एक नेते आहेत आणि भारताचे पंतप्रधान होऊन भारताला कशा पद्धतीनं विकासाच्या मार्गावर पुढे नेता येईल यासाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून फार मोठं काम केलं आणि हे काम करत असतानाच आपल्या विरोधी पक्षातले जे जरी सरकार इथे असलं तरी विरोधी पक्षांनी सुद्धा कशा पद्धतीने विकासाची कामं भारतामध्ये या 60 वर्षात केली याचा विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी अनेकदा पार्लमेंटमध्ये त्याचा उल्लेख केला.